ऑलिम्पिक असोसिएशनचा काय तुला अनुभव आला की एवढ्या ऑलिम्पिक असोसिएशनचे जे बाळासाहेब लांडगे आहेत त्यांनी मला तर पूर्ण भेट दिलेली होती ऑलिम्पिकला ज्यावेळेस रिओला होते त्यावेळेस त्यांनी शुभेच्छा दिल्या. तो ॲथलेटिक्स असोसिएशनकडून सपोर्ट पाहिजे होता, तो सपोर्ट भेटला नाही आहे. तो खूप जरुरी आहे आणि तो भेटला नाही आहे खरं मला. आणि सावंत सरांचा प्रल्हाद सावंत ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्राचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी मला मेसेज केलेला की कॉंग्रॅच्युलेशन. पण त्याच्यानंतर ना काही रिप्लाय वगैरे किंवा मी आले हेही माहिती होतं त्यांना. फक्त त्यांनी वेलकमचं कोणी बस एवढं मेसेज टाकलं. तुझं पहिल्या राऊंडचं जे टायमिंग होतं ते कमी होतं आणि फायनलचं टायमिंग होतं ते जास्त झालं, तर त्याच्यामुळे नाही माझं म्हणजे जे हिटला मी टायमिंग केलं त्याच्यानंतर मला गुडघ्याला थोडी जखम झालेली हाताला आणि गुडघ्याला, तर त्याच्यामध्ये स्वेलिंग होती आणि मला तो हॅडल करण्यासाठी खूप त्रास होत होता. त्यामुळे मी 24 आवर्स आयसीयू करूनही माझी स्वेलिंग कमी नव्हती झाली. तरी ते कॉम्पिटिशन मला फायनलला पोहोचले तर मला फायनल करणं खूप जरुरी होते आणि माझे होप्स होते की मी चांगलं करेन. त्या हिशोबाने मी पूर्णपणे माझ्याकडून कोशिश केली की मी चांगलं करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दिवशी क्लायमेट पण खूपच म्हणजे एकदम गरम होतं की इंडियामध्ये पण असं ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस असतं, तर त्या टायमिंगला त्याचा पण खूप इफेक्ट होतो. तर त्याच्यामध्ये पण 2-3 सेकंडचा फरक येऊ शकतो कारण की एक इंजुरी झाल्यानंतर कॉम्पिटिशन करणं किंवा वॉटर जम्प करणं एवढं काही इझी नाही, साहजिक करू शकत नाही. खेळाडूंनी पदक मिळवली 2, त्यानंतर बक्षिसांचं वर्ष होतं. तुलाही म्हणजे तू आलीस फायनलला पोहोचून, त्यावेळी सगळ्या म्हणजे हे भेटतायत ते भेटतायत असं सगळं होतं. तर हे जर आधी झालं आपल्या इथे तर मग अधिक खेळाडू तयार होतील, अधिक तो जातील असं नाही वाटत. आपल्या इथे अपयश जे आहे म्हणजे फक्त 2 मेडल मिळालेत आपल्या एवढ्या मोठ्या देशात, ते अपयश कुठेतरी जाण्यासाठी ज्यांना मिळाली किंवा जे फायनल पर्यंत आले त्यांच्यावरती एकदम सगळा वर्ष होतोय, जेणेकरून ते अपयश आहे ते जाणवत. आणि ते तर पाहिजे आहे कारण की कॉम्पिटिशन अगोदर प्रॅक्टिससाठी जो सपोर्ट पाहिजे आहे, प्रॅक्टिसच्या वेळेस जो उत्साह पाहिजे आहे, तर आत्ता कॉम्पिटिशन नंतर ना सर्वच विचारतात. पण कॉम्पिटिशनच्या अगोदर जर सपोर्ट भेटला, असं जर सपोर्ट भेटला तर नक्कीच ॲथलीट उत्साहाने ते करू शकतात. जर अगोदर नाही भेटलं तर ॲथलीट पण विचार करतात मेहनत करून काही उपयोग नाही, आपण कशासाठी करायचं. कारण की ज्याची परिस्थिती आहे तो करू शकतो, पण परिस्थिती ॲथलीटला जास्त करून परिस्थिती आड जाते आणि परिस्थितीमुळे ॲथलीट करू शकत नाही आहे. कारण की जास्तीत जास्त ॲथलीट ग्रामीण भागातून आलेले असतात आणि ग्रामीण भागातले ॲथलीट इंटरनॅशनल लेवलला जर बघितलं तर पूर्णपणे ग्रामीण भागातले ॲथलीट आहेत. आल्यानंतर फक्त एका दुसऱ्या खेळाडूंमध्ये किंवा तुम्ही 4-5 खेळाडू असतात त्यांच्यावरती सगळा वर्ष होतो, इतर ज्या फॅसिलिटीज अगोदर मिळाल्या तर ते खूपच चांगलं राहील. कारण की अगोदर मिळाल्या तर ॲथलीट पण ते करू शकतो आणि स्पोर्ट्ससाठी जे पाहिजे, कारण की कुठलाही स्पोर्ट्स इझिली होत नाहीये, त्यांच्यासाठी सपोर्ट खूप जरुरी आहे. 2020 ज्या माझ्या चुका झाल्या किंवा जे मी माझे स्वप्न होते आणि भारतवासियांचे पूर्णपणे स्वप्न मी करू नाही शकले, स्वप्न पूर्ण नाही करू शकले, तर माझं स्वप्न असेल 2020 टार्गेट पूर्णपणे मी हे करून चाललेले आहे. आणि आता तर बिलकुल पण वेळ नाही आहे, 4 वर्ष कसे जातील, कारण की वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, एशियन गेम्स आले, कॉमनवेल्थ गेम्स आले आणि त्याच्यानंतर वेळ नाही आहे. कारण की कॉम्पिटिशन ह्या चालूच राहतात आणि ऑलिम्पिक कसं येतं तेही समजत नाही. आत्ता मी 2 वर्ष झाली, एशियन गेम्स होऊन वर्ल्ड चॅम्पियनशिप झाले, एशियन चॅम्पियनशिप झाले, सर्व केलं, पण ऑलिम्पिक कसं आलं हेही मला समजलं नाही की ऑलिम्पिक पण हे झालं.